आपल्या सर्वांना ज्यांनी आताच आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं ते हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील, सर्व त्यांच्या बरोबर आलेले पखवाज वादक, संगीतकार, टाळकरी, माळकरी सर्व उपस्थित, या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी संप्रदायावर श्रद्धा असणारे सर्व भाविक बंधू भगिनी आणि सर्व महाराज, आपल्या सर्वांचं मी काही भाषण करणार नाही, आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती लावली आणि आता जवळजवळ 2-2.5 तासापासून आपण या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला, त्याबद्दल माझ्या वतीनं, महायुतीच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो, आपल्याला काळजापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं महाराजांनी सांगितलेली भूमिका महायुतीच्या शासनाने वारकऱ्यासाठी या ठिकाणी घेतलेले निर्णय, यापुढेही ज्या काही आपल्या मागण्या असतील त्या निर्णय आम्ही निश्चितपणानं त्याच्यासाठी पाठपुरावा करू. आपल्याला एकच विनंती आहे की येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन पुढची 5 वर्षे आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती करून थांबतो. खूप खूप धन्यवाद.